नमस्कार विद्यार्थी मित्र मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो ज्ञानदीप अकादमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना शुभ सकाळ आज थोडासा जरा मला असं वाटलं की थोडं ऐतिहासिक विषयावर बोललं पाहिजे गरजही होती म्हणा ऐतिहासिक विषयावर बोलण्याचे काही प्रश्नच नाही म्हणजे की भरपूर दिवस झाले आपण असा एखादा मुद्दा घेतला नाही की जो संभाव वेगळा होता आणि आता कसं आहे की जशी आपली एक्झाम जवळ येत आहे खास करून तीनही पूर्वपरीक्षा मग एक कंबाईनची पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षा तीस एप्रिल ते अठ्ठावीस मे य यू पी एस सी पूर्वपरीक्षा आणि चार जून ही तुमची एम पी एस सी पूर्वपरीक्षा समभाव सगळ्यात जवळजवळ असल्या कारणानं आता आपण प्रयत्न करत चाललो की गरम टॉपिक खतम या सिरीजमध्ये करंट अफेअर तर घेणारच आहोत वादच नाही म्हणजे मात्र करंट अफेअरच्यासोबतच इतरही असे घटक की जे वेगवेगळ्या विषयाशी संबंधित आहेत आणि खास करून ते पूर्व परीक्षांच्या कामाची आहेत आपला अभ्यासही होत राहील आणि तुम्ही असं म्हणा की तुमच्या प्रिचेही काही तुम्हा तुम्हाला घटक पाहायला भेटतील तर तसंच आज आपण चर्चा करतोय एक महान व्यक्तीची महान भारतीय सुपुत्र ज्यांना आपण भारतरत्न मदन मोहन मालवीय या नावाने ओळखतो यांना काही वर्षांपूर्वी म्हणजे मला असं वाटतं होणार सतरा की अठरा वाटते बहुतेक मला की फक्त इयरक नेमकं आठवत नाहीये मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न हा किताब दिला गेला हाला की तेव्हा काही वाद झाला होता मात्र त्या वादामध्ये अर्ज पडायचं नाही कारण कारण आपण अभ्यास करती आहोत राज्यसभेचे किंवा सीचे राजकीय वाद हे बाज आपण नेहमीच बाजूला ठेवलेले सोयीचे असतात हे तर फिक्सच आहे की जेव्हा आपण अभ्यास करतो स्पर्धा परिषद जा तेव्हा तुम्हाला तटस्थ राहावं लागतं आणि प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत तुम्ही ना की एक रॅशनली तार्किकतेने पाहावं लागतं आणि त्यावर काम करावं लागतं ठीक आहे चला हर, हर, हरकत हरकत नाही सुरू करूयात मदन मोहन मोहन मालवीय यांच्याविषयी जी चर्चा हे तुम्हाला मदन मोहन मालवीय पाहायला भेटतील यांची चर्चा तुम्ही खूप ऐकली असेल कारण हे काँग्रेसचे आधी मेंबर होते म्हणजे नेहमीच राहिलेले आहेत म्हणजे एक प्रकारे यांनी महात्मा गांधींसोबत मोठ आणि वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे हाला की वय महात्मा गांधींपेक्षा आठ वर्षांनी ही मोठे आहेत बोलायचं झालं तर म्हणजे मदन मोहन मालवीय साहेब यांचा जन्म आहे अठराशे एकसष्टचा आणि महात्मा गांधी यांचा जन्म आहे दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरचा तुम्ही कधी वाचलं असेल तर सो ऑफकोर्स आहे ना की हे मोठे आहेत मदन मोहन मालवीय मात्र मदन मोहनजी यांना समजलं की काही पातळीवर मी पण या म्हणजे तुम्ही की महात्मा गांधी त्यांचा अजून नाव महात्मा पडलेलं नाही म्हणा मात्र महात्मा गांधीकडे सत्ता दिली पाहिजे किंवा पावर दिली पाहिजे कारण की त्यांचा प्रभाव जास्त आहे लोकसमाजामध्ये ठीक आहे हरकत नाही पुढे सो आता जरा थोडं आपण जरा जाणीव करून घेऊयात काही त्यांच्याविषयीची माहिती की एक मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची एकोणावीसशे सोळामध्ये स्थापना केली होती आणि मला वाटतं एकोणाशे सोळामध्ये जेव्हा बनारस हिंदू विद्यापीठ स्थापन केलं तेव्हा ॲनी बेझन सुद्धा यांच्यासोबत होते म्हणजे या दोघांनी मिळून बनारस हिंदू जे विद्यापीठ आहे त्याची स्थापना केली होती आता हिंदू विद्यापीठ याचा अर्थ तिथं बाकीच्यांना एंट्री अशातला भाग नसतो ना ते नाव दिले गेलं तर मग आता अलीगड मुस्लिम विद्यापीठ तर बाकीच्यांना तिथे एंट्री भेटत नाही अशातला भाग नाही म्हणजे ठीक आहे बरं तर बनारस हिंदू विद्यापीठाचे मुख्य संस्थापक म्हणून मदन मोहन मालवीय यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांच्या संग्रहणाचं नुकतंच अनावरण झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्यात चर्चा करतो आहोत ठीक आहे बर आता मालवीय यांचा जन्म पंचवीस डिसेंबर अठराशे एकसष्ट साली अलाहाबाद इथे झालेला आहे आता अलाहाबादचं नाव बदललं आणि आता अलाहाबादचं नाव प्रयागराज असं ठेवल्या गेलेलं तुम्हाला काही सांगायची गरज नाही म्हणजे ठीक आहे तुम्हाला माहिती असलं बाई पुढचं बघा ते एक महान शिक्षणतज्ज्ञ होते स्वातंत्र्य स्वातंत्र्य सैनिक होते आणि एकोणीसशे पंचवीस नंतर आपण पाहतो की हिंदू महासभेची निर्मिती वगैरे वगैरे त्यानंतर हिंदू राष्ट्रवादाच्या समर्थनार्थ त्यांनी खूप मोठं काम केलं आता प्रत्येक बघा काय असतं बरेचदा आपण आजच्या चष्म्यातनं एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या घटनेकडे पाहतो तर नाही इतिहास वाचताना आणि तुम्ही जर बघितलं असेल इतिहासकारांचं काही तुम्ही जर वक्तव्य बघितलं असेल इतिहास नेहमी असं बोलतात बर का की इतिहास नेहमी त्या त्या काळाच्या परिप्रेक्षामध्ये वाचला पाहिजे असतो आजच्या परिप्रेक्षामध्ये नाही कारण मग ते कसं की आज तर आपण लिबरल झालो ऑफकोर्स इम्पॉसिबल आहे की त्या सगळ्या गोष्टी कोण हो ठीक आहे चला पुढे जाऊ पाहतो की त्यांनी एकोणीसशे सोळामध्ये मध्ये बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी स्थापना केली आणि एकोणावीसशे एकोणावीस ते एकोणीसशे अडोतीस पर्यंत ते या बनारस विद्यापीठाचे कुलगुरू होते या बनारस विद्यापीठामध्ये बारा हजार विद्यार्थी होते मग कला विज्ञान अभियांत्रिकी तंत्रज्ञान या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग आपण पाहतो की बनारस हिंदू विद्यापीठानं काम केलेलं आहे ठीक चला पहिले नेक्स्ट आता मालवीय हे जवळपास पन्नास वर्ष काँग्रेसचे मेंबर्स होते आणि त्यापैकी त्यांनी चार वेगवेगळ्या वेग काँग्रेसच्या वार्षिक ज्या कुठले हे असतात तुम्ही म्हणा की सभा असतात किंवा मिटिंग व्हायच्या तर त्या मिटिंगचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत तुम्ही बघा एकोणावीसशे नऊ लाहोरचं अधिवेशन अध्यक्ष मदन मोहन मालवीय एकोणीसशे अठरा दिल्लीचं अधिवेशन मदन मोहन मालवीय अध्यक्ष एकोणीसशे तीस दिल्लीचं अधिवेशन मदन मोहन मालवीय आणि एकोणीसशे बत्तीस कलकत्ता अधिवेशन मदन मोहन मालवी हे अध्यक्ष राहिलेले आहेत सो वेगवेगळ्या चार अधिक काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आपण मदन मोहन मालवीय यांचा अभ्यास करतो बरं ते पन्नास वर्ष काँग्रेसचे मेंबर्स होते हिंदू महासभेच्या सुरुवातीच्या कार्यात ते तुम्ही म्हणा की ते एकत्र आले होते आणि त्यांचं हिंदू राष्ट्रवाद नंतर त्यांचं नंतर तुम्ही फोकस गेलेला आहे त्याला कारण हीच तेव्हाची तात्कालिक कारणं आहेत त्याची चर्चा कत्री आपण आरामशीर करूयात म्हणजे ठीक आहे बरं ते एक समाजसुधारक होते आणि त्यांनी जवळपास अकरा वर्ष म्हणजे एकोणावीसशे नऊ ते एकोणीसशे वीस या काळात इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं सदस्यत्व म्हणून त्यांनी काम केलेलं आहे बर आता तुम्ही असं म्हणा की ते जेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते तेव्हा त्यांनी गोखले आणि टिळकांना आपलं नेता मानलं होतं किंवा आपलं आयडल मानलं होतं तुम्ही असं म्हणायला हरकत नाही की यांचे नेते किंवा यांचं जे कुठले प्रमुख असतील नजरेसमोर तर ते कोण होते तर टिळक आणि गोखले ठीक पुढचं एकोणावीसशे तीस मध्ये महात्मा गांधींनी मिठादा सत्याग्रह यालाच आपण सविनय कायदे मंग म्हणतो याला काही लोक इंग्रजीमध्ये सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट असं म्हणतात तर याही चळवळीमध्ये त्यांनी स्वतः खूप सक्रिय सहभाग घेतला होता आणि याच काळात त्यांची अटकसुद्धा तुम्हाला झालेली पाहायला भेटते या चळवळीच्या दरम्यान ठीक आहे चला हरकत नाही पुढे आपण जोयात सो आता ॲट लास्ट त्यांना दोन हजार सतरा की अठरा साली मा... काय भेटलंय तर भारतरत्न हा पुरस्कार भेटलेला आहे त्यांनी कोणकोणत्या साहित्यिक संघटना म्हणा किंवा त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रात काम केलेलं आहे आपण बघू शकतो की एकोणावीसशे चोवीस ते सेहेचाळीस पर्यंत ते हिंदुस्तान टाइम्सचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि इतर कोणकोणत्या मासिकात त्यांनी काम आहे तर हिंदी भाषा एक साप्ताहिक आहे जिचं नाव आहे अभ्युदय एकोणीशे सात मध्ये ती यायची तर त्यांनी अभ्युदयसाठी काम केलेलं आहे पुढचं इंग्रजी भाषेतलं दैनिक कुठलं द लिडर ऑफ अलाहाबाद एकोणावीसशे एकोणावीस यांनी याही दैनिकात तुम्हाला काम केलेलं पाहायला भेटते आणि एक हिंदी दैनिक आहे ज्याचं नाव आहे आज तर त्यांनी या हिंदी दै दैनिकामध्ये लिखाणाचं तुम्हाला काम केलेलं पाहायला भेटतं असं कोणकोणतं एक हिंदुस्तान टाईम्स नंतर अभ्युदय द दे लीडर ऑफ अलाहाबाद आणि नंतर आज त्यांनी यात काम केलेलं आहे त्यांच्याविषयीची बेसिक माहिती म्हणजे फार अगदी सखोल तर आपण घेतली नाही मात्र वरवरती माहिती कारण मदन मोहन मालवी राज्यसेवेसाठी तितकेसे आपल्याला एक्झाममध्ये येत नाही पण आपण असं म्हणा की बाबा जर आपल्याला तयारच करायचे आहेत ना तर आपण बोलूयात आणि एक्स्ट्रा माहिती घेतली तर आपलं तुम्ही असं म्हणा की फा फायदा होईल मेबी काही इंटरलिंकेचेच करता येऊ शकतात कारण चार वेळा ही व्यक्ती अध्यक्ष राहिलेली आहे वे, वेगवेगळ्या अधिवेशनांचे कुठले एकोणीसशे नऊ अठरा तीस आणि बत्तीस या अधिवेशन आणि पुढचं म्हणजे त्यांच्याविषयीची ही तुमची थी। बेसिक माहिती ठीक आहे सो भेटूयात उद्या सकाळी तोपर्यंत खूप खूप धन्यवाद